सर 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 इकडे मायू सर 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 इकडे सर इकडे सर बाळा सर एक मिनिट सर सर सोडू मागे सर 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 अरे हे बाळा सरक ना तिकडे बाळा मी कसं सरक अरे हलू ना कोण किती हलू सर मोबाईल हलते ना सर हलू नको ना एकदम सर बसा ठाणे हा आम्ही सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण सिटी आहे. झपाट्याने इथे जे होणारा विकास काम आहे, झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि नॅचरली त्याच्यासोबतच जे आपले विविध कॉम्प्लिकेशन्स अर्बन डेव्हलपमेंट या पॉझिटिव्ह मीडिया आणि अवेअर सिटिझन सो नॅचरली जे सेल्फ हेल्प आपले मिळते खूप उत्कृष्ट काम यामध्ये या पुणे या ठाणे महानगरपालिकेमार्फत याच्या अगोदर चाल सो त्याच हे जे काम ऑलरेडी याच्या अगोदर सुरू झालेले आहे त्यांना नवीन दिशेपर्यंत घेऊन जाणे याचा प्रयत्न करणार मी. आणि तसेच पुढील ग्रह असतो की आपले सिटीज जे आहेत त्यांचा लिव्हेबिलिटी इंडेक्स वाढला पाहिजे. सो इंडियाच्या मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून ठाण्याची ओळख पटवून देण्यासाठी सुद्धा त्यामुळे बघा आणि जे आम्हाला अपेक्षित होतं सगळं तुम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या त्या आयुक्त म्हणून मी पाहिला आहे. आणि पुणे विभागाच्या 3.5 वर्ष विभागीय आयुक्त असताना छोटे जे अर्बन युनिट्स आहेत असे 63 नगरपालिका नगर परिषद नगर पंचायत पुणे विभागाचे 5 जिल्ह्यांमध्ये कामाची जी पद्धती आहे किंवा कामाची जी रिक्वायरमेंट आहे ती सारखीच असते. आणि या सर्व कामाचा हेतू फक्त एक असतो आणि तो हेतू आहे जर शहरी भागामध्ये येतो मग ते छोटा छोटीशी एक आधी नगरपालिका होऊ शकते किंवा ठाणे ठाणे किंवा मुंबईसारखे महानगर असू शकतात. आपण एक कमशोध घेताना आपण इकडे प्रवास करतो ग्रामीण भागातून म्हणून नागरिक म्हणून मला आमचे जे म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून मला आमचे नागरिकांच्या समाधानची पातळी कसे वाढवता येईल त्याच्यावर माझं काम राहणार आहे. कामाचा जे स्वरूप आहेत मियावाकी गार्डनसुद्धा इज पार्ट ऑफ आवर पर्यावरणपूरक गतिविधी आणि पर्यावरणपूरक गतिविधी सो नॉट ओनली दॅट जे मी याच्या अगोदर उल्लेख केला की इफ वी एम टू मेक ठाणे द मोस्ट लिव्हेबल सिटी आपोआप त्यामध्ये सर्व गोष्टीचा समावेश होईल आणि निश्चित होऊ शकते. जर पुणे मोस्ट लिव्हेबल सिटी होऊ शकते, हैदराबाद मोस्ट लिव्हेबल सिटी होऊ शकते, तर ठाणेमध्ये सुद्धा ती प्रत्येक अर्हता प्रत्येक पात्रता आहे जे मोस्ट लिव्हेबल सिटी होण्यासाठी असते जसा मी आधी उल्लेख केला. तर आपण लोकांचे सहकार्यातून आपण लोकांचे कडून प्राप्त होणारे पॉझिटिव्ह फीडबॅकतून निश्चितरित्या आपण या दिशेमध्ये पुढे जाऊ. सर
ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीच्या या सिटीमध्ये काम करण्याचा मला जे दायित्व देण्यात आलेला आहे तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण दायित्व आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आवाहन आहे. आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीचा डायनॅमिझम, या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स, त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन. सर, संपूर्ण ठाण्यामध्ये विविध प्रकारचे फेरे प्रोजेक्ट्स, मीडियम टर्म आणि लाँग टर्म प्रोजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे. आणि हे प्रोजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हा सुद्धा माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज असणार आहे आणि माझा एक प्रायोरिटी एरिया असणार आहे.